चाय रे चाय, पिया नहीं जाय, चाय रे... चाये। बसा, बसा, बसा. अत्यंत फल्त प्रोडक्ट है तुमचा <laughs> आमची अशी सकता है आहेत कुडला प्रोडक्ट बदाताई दिम्या! काई संता है? सांगताय बहागा! हाँ, हाँ, तुम्छा आच्छा हाँ! आठवड्यात प्या सहा किलो वजन कमी होत म्हणून होतच वजन कमी आमचा दावा चीन मध्ये सापडणाऱ्या एका विशिष्ट वनस्पती पासून आम्ही हा चहा बनवतो अरे चायनीज मालाची एवढी गॅरंटी देता तुम्ही तुमचा प्रॉब्लेम अरे आठवडा झाला आम्ही हा चहा पितोय पण माझं पाच ग्रॅम सुद्धा वजन कमी झालेलं नाहीये हा चहा गरम पाण्यातून घ्यायचा आम्ही गरम पाण्यातूनच घेतो म्हणजे काय करता तुम्ही काय करता काय पाणी असं गरम करतो त्याच्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे तुमची पुढी त्याच्यात बुच खालतो आणि पितो <laughs> दे तो चहा घेताना तुम्ही गरम पाण्यात बसायला पाहिजे हा घ्यायची हीच पद्धत आहे नाही आम्ही आमच्या पुढ्याच्या खालच्या बाजूला आतल्या साईडनी तिरक लिहिले बघा एक मिनिट तुम्ही हा चहाचा पॅक बनवलाय का ट्रेजर मॅप बनवलाय काय प्रकार काय हा म्हणजे आमच्या गिरायकांना इंस्ट्रक्शन द्यायची पद्धत आहे अरे पण ग्राहक समाधानी नको का आणि हा ग्राहक समाधानी नाही आहे आणि तुमची जाहिरात असं सांगते की ग्राहक समाधानी नसेल तर सगळ्याच्या सगळ्या पैसे परत देऊ म्हणून द्या माझे पैसे हा घ्या तुमचा चहा पैसे परत देणार ना आम्ही तुझं कबूलच केलं आमच्या जाहिरात जा, हा जा तुमचा चहा घ्या आणि माझे शंभर रुपये मला परत करा एक मिनिट पण अहो मूळ पॅकपेक्षा हा तुम्ही आणलेला पॅक जरा कमी वाटतोय हलका वाटतोय हलकाच असणार थोडा चहा वापरला नाही का आम्ही अच्छा 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 तुमचे पैसे परत द्यायचे ना हे घ्या रुपये एक रुपये बाकीचे पैसे कुठे आहेत वापरले आम्ही येत गर का आता वाघमार साहेब वाघमार साहेब बोलतो वाघमार साहेब वाघमार साहेब गाय तोंडे साहेब रजेवर आहेत कशाला ते वाघमार साहेबांना बघायला गेलेत मग वाघमार साहेब कुठे आहेत त्यांना माकड चावले काय वाघमारे साहेबांना माकड चावलं मग काय वाघमारे साहेब माकडाला चावणार आहेत का तसं नाही पण हे असं अचानक म्हणजे बघा माखड्यांकडे नोटीस द्यायला पाहिजे होती का कस नाही होते माकड एकदम असं कसं काय खवळलं म्हणजे जाय काहीतरी मस्करी गेली माकडाला काय तेवढं कारण झालं <laughs> 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 बरोबर आहे बरोबर <laughs> आहे अहो समोरच्याला विनाकाराने त्रास द्यायला माकड म्हणजे काय सरकारी अधिकारी आहे का, का? <laughs> काय बोला तुम्ही तसं नाही म्हणजे तुमच्यासारख्या वन अधिकाऱ्याला असं माकडाने त्रास द्यायला नाही पाहिजे होता ना आता ते भेटलं ना की तुम्ही त्याला आठवणी सांगा साहेब तर सुनाव तुम्ही पण सध्या तुम्ही चला ना माझ्या बरोबर ते गावात साहेब चला ना गावात लगेच फेटा बांधू नका तमाशा नाही बिबट्या आलाय बिबट्या आलाय मग तुझा मी बघितलंय त्याला असं काय करताय साहेब मी बघायला बोलवत नाही तो धुमाकूळ घालतोय मग कसे का आपण जाऊन काय टाइमपास करायचंय काय हे ऑफिस सोडून जाते नाही मला पास करायला टाइमच नाही साहेब चला ना साहेब हुसकावून लावा ना त्याला हुसकावून लावायला पाल आहे का हुस हुस हुसकावून लावायला उडी बारेल ना कोण पाल नाही बिबट्या आपण साहेब तुम्ही वन अधिकारी आहात ना हो पण आमचं कार्यक्षेत्र लिमिटेड आहे आम्ही वन अधिकारी आहोत वन सेकंड हे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे बिबट्याला माहिती आहे का आलो असतो रे पण वापिस सोटायला अजून दोन तास अवकाश आहे काय बोलताय साहेब तुम्ही इथे लोकांचे डोळे बंद व्हायची पाळी आले तुम्ही ऑफिस सुटायची वाट बघताय बर, बर मी काय म्हणतो तो हाय एक बिबट्या केवडा आहे म्हणजे वयस्क आहे का बच्च आहे नाही त्यांनी येताना बर्थ सर्टिफिकेट आणलेलं नाहीये साहेब काय म्हणतेस तू हा मी काय बघितलंय का कारण तो डायरेक्ट जंगलातून धावून आला ना म्हणजे बस मधून आलास तर कळलं असतं कसं काय म्हणजे काय बस मध्ये फुल तिकीट काढलं असतं ना तर कळलं असतं तो वयस्क आहे हाफ तिकीट काढलं असतं तर कळलं असतं बच्च आहे म्हणून काय राव करता का तुम्ही सुरुवात कोणी केली नाही तसं नाही बघून कळल ना बघून काय बघायला नाही साहेब तो धुमाकूळ घालतोय चला ना साहेब प्लीज साहेब तुझ्या पाया पडतो अरे मला येताना नाही मी काय माहिती का मी इथला प्रभारी अधिकारी आहे तेव्हा मला ऑफिस सोडून जाता येत नाही नाही तुम्ही सोडाल बिबट्या ऑफिस मध्ये घुसाला की बरोबर ऑफिस सोडाल ऑफिस मध्ये कसं काय घुसेल दोन कारण आहेत एक तर बिबट्याला घुसायला कुठलंही क्षेत्र नसतं आणि दुसरं दुसरं म्हणजे यावेळी गावकऱ्यांनी ठरवलंय बिबट्याला पकडलं की जंगलात सोडायचं नाही मग कुठं सोडायचं तुमच्या ऑफिस मध्ये सोडायचं